अमरावती में हुए हिंसाचार के दौरान जो परिस्थिति का सामना जनता को करना पड़ा, उस परिस्थिति पर अपना जवाब देते हुए जानबूझकर महाराष्ट्र में अराजकता फैलाई जा रही है, ऐसा आरोप महाराष्ट्र विधानसभा के विरोध पक्ष नेता व पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लगाया है। अपने अमरावती जिले के दौरे के दौरान देवेंद्र फडणवीस ने जो दंगाई है उनको चेतावनी देते हुए जनता पर पुलिस द्वारा किए गए अत्याचार की आपबीती मीडिया के सामने रखी। 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला। पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती? होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती? ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती याची ही चौकशी झाली पाहिजे। आणि हा मोर्चा झाल्यानंतर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं आणि याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट दिसते की यातनं दंगा घडवायचा होता म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली। 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती। बघा, बाळासाहेब ठाकरेंचा फलक फडकवणारे कोण होते तुम्हालाही माहिती आहे, ते किती होते हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे कशाला असले प्रश्न विचारता? फक्त एवढंच आहे की ही संपूर्ण जी काही घटना आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की 13 तारखेची घटना कुठल्या पक्षाची नव्हती, 13 तारखेची घटना ही 12 तारखेची रिॲक्शन होती। आणि हो, 13 तारखेच्या करता भारतीय जनता पक्षाने अमरावती बंदची हाक दिली होती, हो आम्ही दिली होती ती हाक, आम्ही ते डिनाइज करत नाही, 100% दिली होती आणि का करणार नाही। जर अशा प्रकारे लॉलेसनेस असेल आणि काही लोक जर अमरावतीमध्ये एका विशिष्ट समुदायावर जाऊन त्यांची दुकानं तोडफोड करत असतील तर आम्ही भारतीय जनता पक्ष चूप बसू शकत नाही। आम्ही मसानगंजला गेलो होतो, तिथे एक महिला मला भेटली, तिने सांगितलं की माझा मुलगा जो आहे हा आपली गाडी आत ठेवत होता कारण मॉब येत होता, गाडीची तोडफोड होईल म्हणून त्याला बाहेर पोलिसांनी काढलं आणि काढून त्याला घेऊन चालले होते। मी त्यांना हातपाय जोडले तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही पोलिसांना नेतो आणि मग याला सोडून देऊ, आणि नंतर नेऊन त्याच्यावर 307 लावले। आता त्याच्यावर 307 लावण्याकरता काही मटेरियल आहे का? 307 हा फार मोठा गुन्हा आहे, याच्यामध्ये शस्त्र असले पाहिजेत, याच्यामध्ये हल्ला झाला असला पाहिजे, त्या हल्ल्यात जखमी असला पाहिजे, जखमी झालेला माणूस मरेपर्यंत जखमी झाला पाहिजे, असं काहीच नाही आहे, पण त्याला अरेस्ट करण्यात आली आहे। अशा प्रकारे अनेक लोकांवर एकतर्फी केसेस या ज्या लावणं चाललेलं आहे आणि मग आज बेल घेतली की उद्या पुन्हा केस लावायची, उद्या बेल घेतली की परवा पुन्हा केस लावायची, टार्गेट करून याद्या तयार करून, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 3 दिवसाचं अधिवेशन हे अन्यत्र होतं की अशांती ही कोणाच्याच भल्याची नसते, शांतताच प्रस्थापित झाली पाहिजे, कुठेही दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन तुम्हाला मदत करायला तयार आहोत। पण अशा प्रकारे राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई जर करत असतील तर या कारवाईचा आम्हाला निषेध देखील करावा लागेल, विरोध देखील करावा लागेल, आणि म्हणून आम्ही हे ठरवलं आहे की अशी जर एकतर्फी कारवाई होत राहिली तर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे जेलभरो आंदोलन करतील।